गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 38 स्वामींचा अद्भुत चमत्कार। या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या जीवनातील मोठे अडथळे दूर होतील। अध्यायाला सुरुवात होते श्री गणेशाय नमः। नृसिंह स्वामी गाणगापुरात राहत होते। अनेक भक्त दर्शन घेऊन गेले होते। त्यांचे मनोरथही पूर्ण होणार होते। स्वामींची सर्वच भक्तांवर सारखी कृपा होत असे। भक्तांचं कल्याण व्हावं हीच त्यांची सद्भावना होती। अलीकडे बऱ्याच भक्तांपैकी रोज कुणीतरी तेथील सर्व ब्राह्मण मंडळींना भोजन देत असे। सर्व मंडळी आनंदात जात व तो प्रसाद ग्रहण करीत। स्वामींनाही भक्तिभावाने बोलावून त्यांनाही अगत्यानं प्रसाद घेण्याची विनंती करत। हा क्रम नित्यनेमाने बरेच दिवस चालूच होता। एकदा भास्कर या नावाचा एक ब्राह्मण स्वामींच्या दर्शनाला आला होता। तो अशक्त होता, परिस्थितीने अगदी गरीब होता, पण गाणगापूरला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं ही त्याच्या मनाची तळमळ होती। त्याचप्रमाणे आपण साधा स्वयंपाक करून स्वामींना भोजन घालावं व त्यांच्याबरोबर आपणही तो प्रसाद घ्यावा ही देखील त्याची मनापासून इच्छा होती। म्हणून त्याने 2-3 माणसांना पुरेल इतकं साहित्य घरातून निघताना बरोबर घेतलं होतं। गाणगापूरला दुसऱ्या दिवशी त्यालाही अन्नदान करणाऱ्यांनं जेवायला बोलवलं होतं। तोही आनंदाने गेला। त्यानंतरही रोज जातच होता। हा क्रम 2-3 महिने चालू होता, पण काही टवाळ मंडळींना त्याचा हा उपक्रम खटकला। ते लोक त्याची टवाळीच करीत असत। गावात भिक्षा मागून आणावी व आपलं पोट भरावं असाही त्याचा विचार होता। पण अन्नदान करणाऱ्यांपैकी काहींनी त्याला तसं न करण्यास सुचवून सर्वांबरोबर जेवायला सांगितलं होतं। हा भास्कर ब्राह्मण रोज फुकटचं जेवायला येतो व त्याची काही लोक टवाळी करतात ही गोष्ट स्वामींच्या कानावर गेली। स्वामींच्या दर्शनाला तो नित्यनेमानं न चुकता जात असे। त्यावरून त्या गरीब ब्राह्मणाचा भक्तिभाव स्वामींनी बरोबर ओळखला होता। त्या दिवशी त्यांनी भास्कर ब्राह्मणाला बोलावून मुद्दाम सुचवलं की आज सर्व ब्राह्मणांना तू अगत्यानं सांगून ठेव की मी उद्या सर्वांना भोजन देणार आहे, तरी उद्या सर्वांनी भोजनाला यावं व माझी इच्छा पुरी करावी। भास्करने स्वयंपाक केला। किती लोकांसाठी? त्याने बरोबर जे साहित्य आणलं होतं त्यात जेमतेम 3-4 माणसंच जेवली असती। त्याच मानाने त्याने भाज्या आणल्या होत्या। दुपारची जेवणाची वेळ होत आली होती, पण रोज येणाऱ्यांपैकी अगदी थोडेच लोक तिथे आलेले दिसत होते। स्वामींनी पुन्हा निरोप पाठवून कळवलं की आज भास्करने केलेल्या समाराधनेत आम्हीही सर्व मंडळीबरोबर जेवणार आहोत, तरी सर्वांनी ताबडतोब यावे। सर्व मंडळींना आल्याशिवाय पंगत सुरू होणार नाही। तो निरोप ऐकताच सर्व लोक जमले। भास्करने तयार केलेल्या पदार्थांवर स्वामींनी आपल्या जवळचे एक वस्त्र टाकले, सर्व अन्न झाकून ठेवले, त्या अन्नावर मंत्र म्हणून पाणी प्रोक्षण केले, भास्करला बोलावलं। झाकण ठेवलेलं वस्त्र न काढता यातील पदार्थ घ्यायचे व सर्वांना पोटभर वाढायचे अशी सूचना केली व सर्व ब्राह्मण मंडळींना पंक्तीत येऊन बसण्याची सूचना केली। सर्व मंडळी सोवळ नेसून पानावर बसली। भास्कर ब्राह्मण सर्वांना वाढीत होता। त्याच्या मदतीला स्वामींनी 2 माणसेही दिली होती। एकामागोमाग पंक्ती उठत होत्या। भास्कर सर्वांना निरनिराळे पदार्थ वाढीत होता। त्यात पक्वानांचीही भर होतीच। सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने जेवत होती। एक पंगत उठली की दुसरी पंगत बसत होती। अशा अनेक पंक्ती झाल्या व हजारो ब्राह्मण जेवून गेले। त्यानंतर गावातील ब्राह्मणांच्या घरी राहिलेल्या सर्व मंडळींनाही स्वामींनी जेवायला बोलवलं। त्या सर्वांचीही आग्रहानं जेवणं झाली। सर्व लोक तृप्त झाले। इतक्या सर्वांना वाढूनही झाकणाखाली भरपूर अन्न शिल्लक होतं। स्वामींनी विचारलं, गावात कुणी उपाशी आहे का? असतील तर त्यांनाही भास्करकडून प्रसाद मिळणार आहे। त्याच प्रमाणे क्षत्रिय वैश्य या सर्व लोकांनाही पोटभर जेवण घातलं व त्यानंतर अंत्यजनांनाही बोलावलं व त्यांना ते मागतील तसं अन्नदान केलं। शेवटी भास्कर उठला। त्याने स्वामींना नमस्कार केला व तो स्वतः जेवायला बसला। त्यानंही पोटभर जेवण केलं व पुन्हा स्वामींचं दर्शन घेण्यास गेला। चरणांवर मस्तक टेकलं। स्वामी म्हणाले, भास्कर अन्नावर झाकलेलं वस्त्र काढ आता, आणि आता किती अन्न उरलं आहे ते पाहून मला सांग। भास्करने पाहिले तर त्याने आरंभी जो स्वयंपाक तयार केला होता
तो सर्व शिल्लक होता। स्वामींनी दाखविलेला चमत्कार भास्करलाच नव्हे तर सर्वच लोकांना अतर्क्य वाटला। ते उरलेले अन्न स्वामींनी संगमावर नेऊन नदीत समर्पण करण्यास सांगितलं। भास्करने ते कामही केलं। नदीतील जलचरांनाही भास्करने केलेल्या समारधतीन मिळालेला तो प्रसादच समजायचा। गावातील सर्वच मंडळींना आजच्यासारखा अपूर्व सोहळा पाहायला मिळाला नव्हता। स्वामींचा अधिकार व थोरवी या प्रसंगाने सर्वांनाच आपोआप पटली होती। टवाळ लोकांची तोंडे आपोआप बंद पडली होती। भास्करने स्वामींचा निरोप घेतला। स्वामींनी त्याला आनंदाने निरोप दिला। तुझी गरिबी संपली, तू सुखाने संसार करशील, आनंदाने घरी जा, मी तुझ्या भक्तिभावाने संतुष्ट झालो आहे, असं त्यांनी भास्करला सांगून ते शांत बसले। भास्करने घरी येऊन सर्व प्रकार बायकोला सांगितला। तिलाही समाधान वाटलं। अध्याय 38 समाप्त। पुढील कथा पुढील अध्यायात। तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त।